अमनेर तालुक्यातील ताजा बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरातील श्रीमंत बाबाजी राघोमंगल कार्यालय येथे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत नामदार गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतून तसेच तहसील कार्यालय, कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आणि माननीय नामदार गिरीश महाजन फाउंडेशन यांच्या सहकार्याने KYC प्रमाणीकरण व बँक खात्याचे आधार कार्ड लिंकिंग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। शेतकरी बांधवांच्या प्रधानमंत्री किसान योजनेसाठी आवश्यक असणारी KYC प्रक्रिया, आधार लिंकिंग तसेच उद्भवत असलेल्या अनेक त्रुटींचे निराकरण या शिबिराप्रसंगी करण्यात आले। पंतप्रधान किसान सन्मान योजनेअंतर्गत केंद्र शासनाचे शेतकऱ्यांच्या सन्मानार्थ दरवर्षी 6,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात पडतात, परंतु जामनेर विधानसभा क्षेत्रातील अनेक शेतकरी असे होते की त्यांच्या खात्यात ही निधी जमा होत नव्हता आणि त्याच्या तक्रारी महाराष्ट्र राज्याचे मंत्री आदरणीय गिरीश महाजन यांच्याकडे अनेक शेतकऱ्यांनी केले आणि त्याचा तपास केल्यावर असं लक्षात आलं की त्या शेतकऱ्यांचे बँक खात्यामध्ये KYC नाही आहेत, आधार लिंकिंग नाही आहे आणि म्हणून शेतकऱ्यांची सुविधा व्हावी यासाठी आपले सर्वांचं नेतृत्व माननीय आमदार गिरीश महाजन यांनी शासन स्तरावर आदेश दिले। आमदार गिरीश महाजन फाउंडेशनच्या सहकार्याने, तहसीलदारजींच्या सहकार्याने आज बाबाजी राघव गुजरमंगल कार्यालय येथे भव्यदिव्य असा शेतकऱ्यांसाठी KYC शिबिराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। यात हजारो शेतकऱ्यांना KYC आणि आधार लिंकिंगचा फायदा होतो आहे, शेतकरी येत आहेत आणि त्यांचे KYC पूर्ण अपडेट करण्याचा या शिबिराच्या माध्यमातून अपडेट करण्याचा कार्यक्रम आज इथे संपन्न होतो आहे आणि अशाच पद्धतीने शेतकऱ्यांनी सतर्क राहून त्यांचे KYC पूर्ण करून घ्यायचे आहे। या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांच्या संकल्पनेतून शेतकरी हिताचे अनेक निर्णय आपल्या देशामध्ये घेतले गेले। गेल्या अनेक निर्णयांपैकी किसान सन्मान निधी हा थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आणि आज आपण पाहतो की जवळपास देशातील 8.5 करोड शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये किसान सन्मान निधी हा थेट वितरित केला जातो आहे। काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यांचा KYC प्रॉब्लेम असल्यामुळे आणि काही ठिकाणी मोबाईल टावरचा प्रॉब्लेम असल्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास विलंब होत होता आणि अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होत नव्हते। काहींचा लँड स्केलिंगचा प्रॉब्लेम होता, म्हणजे शेतकरी राहतो एका तालुक्यात आणि शेती दुसऱ्या शिवारात, अशा अनेक अडचणी शेतकऱ्यांसमोर असल्यामुळे त्यासाठी माननीय आमदार गिरीशभाऊ महाजन यांच्याकडे अनेक तक्रारी शेतकरी बांधव घेऊन येत होते आणि म्हणून आज गिरीशभाऊ महाजन यांच्या माध्यमातून आज जामनेर येथे श्रीमंत बाबाजीराव गुवाहाटी मंगल कार्यालय येथे असंख्य शेतकऱ्यांसाठी एक भव्य आयोजन या निमित्तानं करण्यात आलेलं आहे। इथं सर्व म्हणजे तहसीलदार साहेब असतील, तालुका कृषी अधिकारी असतील, पंचायत समितीचे सर्व अधिकारी असतील, तलाठी, याचबरोबर सर्व तालुक्यातील बँकांचे अधिकारी व KYC करणारी सर्व प्रणाली इथं उपस्थित आहे आणि सेवा केंद्राचे सर्व प्रतिनिधी इथं उपस्थित आहेत। या निमित्तानं आज सर्व शेतकरी बांधवांना एकाच छताखाली आज आपल्या या योजनेचा लाभ घेता येणार आहे। ज्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होत नव्हते त्यांना या निमित्तानं मदत होईल, ज्यांच्या थेट खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे। माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या केंद्रातील योजनेचे त्याचप्रमाणे आता राज्य सरकारने देखील घोषणा केलेली आहे, तर राज्य शासनाचे लोक थोड्याच दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्यास या निमित्तानं मदत होणार। प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत जामनेर तालुक्यातील
जे जे शेतकरी लाभार्थी आहेत या तालुक्यात जवळपास 49,000 लाभार्थी या केंद्र शासनाच्या योजनेचा लाभ या ठिकाणी घेत आहेत. या 49,000 लाभार्थ्यांव्यतिरिक्त जामनेर तालुक्यामध्ये या योजनेअंतर्गत ई KYC नसणारे तसेच बँकेशी आधार कार्ड लिंक नसणारे जवळपास 5,000 लाभार्थी हे या कारणास्तव या लाभार्थ्यांना या केंद्र शासनाच्या योजनेचा लाभ यामध्ये घेता येत नव्हता. तर आणि हे जे 5,000 लाभार्थी होते हे तालुक्यातील सर्व लाभार्थी आपली ई KYC म्हणा किंवा आपलं आधार कार्ड हे बँकेशी लिंक करण्यासाठी बँकेमध्ये अथवा शासकीय कार्यालयांमध्ये त्यांची फिराफिर त्या ठिकाणी होत होती. तर या सर्व गोष्टींचा आढावा आम्ही सर्व यंत्रणांनी यामध्ये घेतला आणि तालुकास्तरीय असं काही एकत्रित शिबिराचं आपल्याला नियोजन या ठिकाणी करता येईल का त्या दृष्टीने आम्ही या ठिकाणी विचार केला. तो विचार केल्यानंतर आपण आज या ठिकाणी तालुकास्तरीय सर्व आपले सरकार सेवा केंद्र जामनेर तालुक्यातील तसेच सर्व जामनेर तालुक्यातील 15 राष्ट्रीयकृत बँका तसेच सहकारी बँका यांचे सर्व प्रतिनिधी आपण या बाबाजी राघव मंगल कार्यालय या ठिकाणी आपण एकत्र त्यांना बोलावलेलं आहे. सर्वांचे आपण व्यवस्थित त्या ठिकाणी टेबल या ठिकाणी लावलेले आहे. 15 बँकांचे 15 टेबल या ठिकाणी आपण लावलेले आहेत. आपले सरकार केंद्र चालकांचे 20 टेबल आपण या ठिकाणी लावलेले आहेत. तसेच तलाठी कृषी सहाय्यक व ग्रामसेवक यांचे महसूल मंडळी आहे आपण 10 टेबल या ठिकाणी लावलेले आहेत. सर्व जामनेर तालुक्यातील हे KYC आणि आधार लिंकिंग प्रलंबित असणारे जवळपास 5,000 लाभार्थी आपण या एकाच छताखाली एकत्र आज या ठिकाणी आपण बोलावलेले आहे व त्यांचं प्रलंबित राहिलेलं KYC व आधार लिंकिंगचं काम आपण याच ठिकाणी पूर्ण करून घेत आहोत. या दोन कारणांव्यतिरिक्त इतरही या योजनेच्या ज्या अडचणी संबंधित लाभार्थ्याच्या आहेत की ज्याचं आधार सीडिंग पूर्ण झालेलं आहे, लँड डाटा सीडिंग पूर्ण झालेलं आहे किंवा सर्व कार्यवाही पूर्ण झालेली आहे तरीही त्यांचे पैसे येत नाही अशा लाभार्थ्यांकरता देखील आम्ही एक अर्जाचा नमुना तालुका कृषी अधिकारी यांच्यामार्फत तयार करून घेतलेला आहे. तो नमुना आपण त्या नमुन्यामध्ये संबंधित लाभार्थ्याचा अर्ज आपण या ठिकाणी भरून घेत आहोत व त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी तालुका स्तरावरून ग्रामविकास विभाग असेल, महसूल विभाग असेल अथवा तालुका कृषी अधिकारी कार्यालय असेल यासोबतच आम्ही सर्व विभाग व सर्व पदाधिकारी यांना देखील आम्ही यामध्ये समाविष्ट करून घेतलेलं आहे. आणि या ज्या तक्रारी आहेत किंवा या ज्या अडचणी लाभार्थ्यांना भोगाव्या लागत आहेत तर या अडचणींचं निराकरण या कॅम्पद्वारे आम्ही यामध्ये करणार आहोत. पुढील 8 दिवसांमध्ये आज रोजी जे काही अर्ज प्राप्त झालेले आहेत या लाभार्थ्यांच्या सर्व अडचणींचं निराकरण करून PM किसान योजनेचा हा शिल्लक राहिलेला लाभार्थ्यांचा लाभ देखील पुढील काही दिवसांमध्ये आम्ही त्यांच्या खात्यावर वर्ग करण्याची कार्यवाही ही तालुका प्रशासनामार्फत या ठिकाणी करण्यात येत आहे. धन्यवाद. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसंच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.